पुढचं काय आपलं हे काय पदार्थ? आपलं आहे ग्रीक सॅलड. ग्रीक सॅलड ग्रीस. ओके, मला काय नाव सांगतो पहिलं? फर्स्ट ऑफ ऑल क्लासिकल सॅलड आहे, तर माझ्याकडे आइसबर्ग. नाव काय म्हणायचं? या ग्रीक सॅलड. ग्रीक सॅलड. अच्छा, नावच ग्रीक सॅलड. ओके, काकडीचं आपण म्हणतो ना तसं ग्रीक सॅलड वगैरे. ओके, मला साहित्य सांग. तर हे सगळं मी डाईस केलेलं आहे. ओके, काकडी, आइसबर्ग लेट्यूस, ते ग्रीन, येल्लो आणि रेड बेल पेपर्स, लाईम आहे माझ्याकडे, अनियन्स हे गार्निशसाठी पाहिजे आणि पार्सले पण, चेरी टोमॅटोज, ऑलिव ऑइल, डाईस केलेले अनियन, ब्लॅक ऑलिव्स, फेटा चीज, सॉल्ट, हे मिक्स हर्ब्स, पार्सले आणि ब्लॅक पेपर पावडर. आपण तिकडचं एक सॅलड बघतोय. ओके, साहित्य बघितलं, आता काय करायचं रोहित? आपण कृती करू. कृती? हे तुला कृती म्हणजे पहिलं बाउल लागेल. हो सर. तर सगळ्यात पहिलं आपण घेणार आहे आइसबर्ग लेट्यूस. नंतर कुकुंबर, सगळे मिक्स बेल पेपर्स आणि कॅप्सिकम, चिली टोमॅटोज, डाईस केलेले अनियन्स. ह्याच्यावर आईस्क्रीम टाकलं की फ्रूट सॅलड झालं. नका असं काहीतरी, जरा थांब, स्वतःचं डोकं नको चालवू, तर वेगळं चाललंय ना. मी आजीशी बोलतोय. आपण टाकले ब्लॅक ऑलिव्स, पहिले थोड्या प्रमाणात फेटा चीज. फेटा चीज? ओके, त्याची काय स्पेशालिटी आहे? सर, या सॅलडमध्ये आपण मीठ हे कमी प्रमाणात वापरतो, कारण फेटा चीजमध्ये ऑलरेडी भरपूर सॉल्ट असतं आणि क्रीमी असतं. ओके, आणि टेस्टला पण भरपूर स्मूथ. तर आता आपण टाकणार आहे स्पायसेस, मिक्स हर्ब्स, थोड्या प्रमाणामध्ये सॉल्ट. तिकडचे लोक हे युरोपियन लोक हे असलं बरंच खातात ना? भरपूर सर. वडापाव, मिसळ वगैरे असं काही खात नाही. त्याच्यानंतर आपण टाकलं आहे सर ब्लॅक पेपर पावडर, फाईन पार्सले, मिक्स हर्ब्स, सॉल्ट. आणि मेन म्हणजे आपल्याला टाकायचं आहे 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल. ही झाली आपली ड्रेसिंग. ओके, हे आपण आता मिक्स करणार आहे. बरं, साधारण आता हे आपलं होत आलं ना? हो, जवळजवळ झालेलंच आहे. झालंच आहे सर. रेडी टू सर्व. सर्व बिफोर गार्निशिंग. तर आपल्याला गार्निश करायचं आहे. गार्निशिंग ह्याच्यावरच कर. हो, ह्याच्यावरच कर, काय प्रश्न. अनियन रिंग्स आपल्याकडे, परत थोडस आपण फेटाचीच घेणार आणि लास्टला सगळ्यात महत्वाचं लिंबू, पार्सले आणि थोडस लिंबू. हे लिंबू तू उभं कापलंयस का? हो सर. नॉर्मली आपण आडवं कापतो, हे उभं कापलंय. ओके, रेडी? रेडी सर. फक्त आपल्याला सहज कुतूहल म्हणून तुला विचारतो, साधारण म्हणजे एका सेंटरवरून म्हणजे कसं दादरवरून गाडी सुटली, माटुंग यायला 3 मिनिटात पोहोचते, तशी तुमची गाडी काही पोहोचत नाही. तुझं जहाज तसं काही पोहोचत नाही. तर हा जो प्रवास आहे हा किती दिवसाचा प्रवास असतो एका सेंटरपासून दुसऱ्या सेंटरपर्यंत? उदाहरणार्थ सर, उदाहरणार्थ म्हणजे जिथं पाऊस पडत नाही तिकडे आम्ही असतो. फॉर एक्झाम्पल, आता आम्ही क्रुझिंग करतोय करेबियन आणि USA. तर आम्ही दोन्ही देश फिरतो 10 दिवसामध्ये. तर त्या 10 दिवसामध्ये 2 दिवस एट सी असतं आणि 8 दिवस आम्ही सगळे पोर्ट करतो. तर मग 4 दिवस करेबियन, 4 दिवस USA हा असा आमचा. पोर्टवर उतरायला मिळतं तिकडे? हो सर. अच्छा. तर आम्हाला ब्रेक शिफ्ट म्हणजे सपोज ब्रेक शिफ्ट म्हणजे ब्रेक भेटला आम्हाला 2 तासाचा, तर आम्ही जस्ट जाऊन येऊ शकतो. आम्हाला 10 दिवसामध्ये 1-2 ऑफ असतात, तर आम्ही फिरू शकतो. तसं असतं. गुड गुड, म्हणजे अगदी बैलासारखं नाही काम करायला.